जळगाव जामोद तालुक्यातील जामोद अंतर्गत येत असलेल्या सेवागा शिवारातील डीपी गेल्या 15 दिवसांपासून फॉल्ट झालेला असल्याने सदर फॉल्ट काढण्याकडे वीज कंपनी साफ दुर्लक्ष केले असल्याने खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे शेवगा सह सावळा शिवारातील शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. जामोद परिसरातील शेत शिवारातील डिप्या या खूपच ओव्हरलोड झालेल्या असल्याने सदर डिप्यांवर वारंवार बिघाड होत राहत असतो. कधी वीड कधी डिओ तर कधी फ्यूज तर कधी हरण गॅप तुटत राहतो तर कधी केबल जळत राहते. येथील सबस्टेशनमध्ये केबलसुद्धा उपलब्ध नसते, त्यामुळे शेतकऱ्यांना रोहित्रांची दुरुस्ती वर्गणी करून खाजगी वायरमनला जादाचे पैसे देऊन दुरुस्ती करावी लागत आहे. जामोद परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना यावर्षी बऱ्याचपैकी पाणी असतानाही केवळ वीज पुरवठा अभावी शेतकऱ्यांनी लागवड केलेली गहू हरभरा कांदा मका ही पिके सुकू लागली असून शेगाव व सावळा शिवारातील एकमेव असलेली महादेव सपकाळ यांच्या शेतात असलेली शेवगा डीपी क्रमांक 2 ही डीपी गेल्या 15 दिवसांपासून बंदच पडलेली असल्याने खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतातील पाण्याची इलेक्ट्रॉनिक मोटार पंप ही बंदच असल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने पाण्याअभावी रब्बी पिकांसह भाजीपाल्यांची पिके सुकून गेली आहेत. वीज पुरवठा खंडितच होत असल्याने शेतकऱ्यांना कांदा फवारणीसाठी लागणारे पाण्याचे हौदसुद्धा भरता येत नसल्याने 100 फुटांपेक्षा जास्त खोलवर असलेल्या विहिरीतील पाणी हे बकेटने काढून फवारणी तर करावी लागतेच. याशिवाय मळ्यातील गुरेढोरांना सुद्धा शेतकऱ्यांना विहिरीतील पाणी ओढून पाजावे लागत असल्याने शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सदर डीपी ही खूपच ओव्हरलोड झालेली असल्याने सदर डीपीवर वारंवारच फॉल्ट होत राहत असून फॉल्ट काढण्याकडे जामोद वीज वितरण विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. आता तरी याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन शेगाव शिवारातील डीपीवर फॉल्ट काढून वारंवारच खंडित होत असलेल्या वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जामोद शेवगा व सावळा शिवारातील शेतकरी वर्गाकडून होत आहे. MCN न्यूज करिता आकाश उमाळे जामोद.